मस्त चमचमीत असं कोलंबीची रस्सा भाजी आपण बघणार आहोत. छान त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा, बटाटा अशी रसरशीत अशी ही रस्सा भाजी खूपच स्वादिष्ट लागते. अगदी झटपट तयार होते आणि ह्यामध्ये आपण एक ताजं वाटण घालूनही बनवणार आहोत. भाकरीबरोबर भातासोबत तुम्ही ह्याचा आस्वाद नक्कीच घेऊ शकता. चला तर मग अजिबात वेळ न काढता कोलंबी शेवग्याच्या शेंगा आणि बटाट्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहूया. हॅलो फ्रेंड्स, मी रश्मी तेंडुलकर आणि तुम्ही पाहत आहात अमेझिंग रेसिपीज. तर त्यासाठी इथे मी कोलंबी साफ करून त्याचे दोरे काढून आपण ती घेतलेली आहेत. हे एक जवळपास 30 कोलंब्या मी ह्यासाठी वापरणार आहे. त्यानंतर ह्यामध्ये आपण बटाटा घालणार आहोत. तर बटाट्याची सालं काढून आणि शेवग्याच्या शेंगाचीसुद्धा सालं काढून आपण त्याचे तुकडे करून घेतले आहेत. त्यानंतर ह्यासाठी लागणारं वाटप म्हणजे आपल्याला इथे बारीक चिरलेला कांदा, टॉमॅटो, वाटपासाठी आपण अर्धा वाटी खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर एवढंच वापरणार आहोत. तर ह्याचं ताजं वाटप आपल्याला बनवायचं आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे मसाल्याचा डब्बा. ह्यामध्ये ठेवणीतला कोणताही मसाला, हळद, पाणी आणि तेल. तर सर्वात आधी आपण वाटप तयार करूया. तर त्यासाठी मिक्सर जारमध्ये अर्धा वाटी ओलं खोबरं मी इथे घेतलं आहे. तुम्ही ह्यासाठी सुकं खोबरंसुद्धा वापरू शकता. त्यानंतर आपण आलं घातलेलं आहे. त्यानंतर ह्यामध्ये 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या आणि कोथिंबीर आपण घालून घेणार आहोत. त्यानंतर गरजेपुरतं ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया आणि मिक्सरमधून छान बारीक अशी ह्याची पेस्ट करून आपण घ्यायची आहे. तर आता आपलं वाटप तयार आहे, लगेचच फोडणी घालूया. तर त्यासाठी मी इथे एक कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये आपण थोडंसं फोडणीसाठी 2 पळ्या तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यावर ह्यामध्ये 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे मी ह्यामध्ये ॲड करणार आहे. आणि त्यानंतर लगेचच आपण 1 मोठा बारीक चिरलेला टॉमॅटोसुद्धा घातलेला आहे. खूप छान असा ह्यामुळे भाजीला ग्रेव्ही तयार होते आणि आपण ह्यामध्ये जे वाटप घालणार आहोत त्यामुळे छान भाजीला रसरशीतपणा येतो. तर आता तुम्ही बघाल कांदा आणि टोमॅटो आपल्याला अगदी छान मऊ असं करून घ्यायचं आहे. तर आता ह्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया म्हणजे कांदा आणि टोमॅटोला पाणी सुटेल आणि लवकर शिजलं जाईल. तर हे व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता ह्यामध्ये आपण आपले बाकीचे जे पावडर मसाले आहेत ते ॲड करणार आहोत. तर थोडासा कांदा तुम्ही बघाल नरम झाला आहे. तर ह्यामध्ये आता कोणताही ठेवणीतला आपला मसाला आपण ॲड करायचा आहे. त्यानंतर आता आपण हळद 1/4 चमचा ह्याच्यात घातली आहे आणि हे दोन्ही मसाले छान मस्त आपण कांदा आणि टोमॅटोसोबत व्यवस्थित परतवून घेऊया. आणि त्यानंतर लगेचच आता आपण ह्यामध्ये तयार केलेलं ताजं जे वाटण आहे ते आपल्याला घालायचं आहे. तर तुम्ही बघाल छान मस्त अगदी मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्यामध्ये वाटून घेतलेलं खोबरं जे आहे ते घालून घ्यायचं आहे. आपण खोबरं जे आहे ते कच्चंच ह्याच्यात घातलं आहे त्यामुळे ह्या मसाल्यांबरोबर कांदा आणि टोमॅटोसोबत 1-3 मिनिटासाठी ह्याचा रंग थोडासा बदलेपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. म्हणजे खोबऱ्याचा जो कच्चटपणा असेल तो पूर्णपणे निघून जाईल आणि छान मस्त अशी रसरशीत आपली ग्रेव्ही इथे तयार होईल. तर आता आपण मसाला आपला छान परतून झाला आहे. ह्यामध्ये आता मी इथे कोलंबी ॲड केली आहे. सगळ्या मसाल्यांसोबत कोलंबीसुद्धा 1-3 मिनिटासाठी व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आणि त्यानंतर लगेचच ह्यामध्ये आता आपण शेवग्याच्या शेंगा आणि बटाटे ज्याचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत ते आता ॲड करणार आहोत. शेंगांमुळे ह्या भाजीला खूपच छान टेस्ट येते. तर तुम्ही जर कधीही बनवलेली नसेल तर नक्की ट्राय करून बघा. खूपच छान स्वाद जो आहे तो आपल्या ह्या रशाला येतो. तर आता हे सुद्धा 1-3 मिनिटं छान व्यवस्थित मसाल्यांमध्ये परतून घेऊया. आणि लगेचच आता आपण ह्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे. तर हा मसाला जो आहे तो छान मस्त ह्याचं थोडंसं ऑइल रिलीज होईपर्यंत आपण ह्यावरती झाकण ठेवून अगदी मंद आचेवरती 1-5 मिनिटासाठी आपण हे असंच ठेवून द्यायचं आहे. तर तुम्ही बघाल छान सगळं मसाल्यांमध्ये परतून घेतलं आहे. आता झाकण ठेवून 1-5 मिनिटानंतर तुम्ही बघाल छान मस्त ह्याचं ऑइल आता रिलीज झालं आहे आणि मस्त सगळ्या मसाल्यांचा आणि कोलंबीचा अरोमा यायला सुरुवात झाली आहे. तर आता ह्यामध्ये आपण पाणी ॲड करायचं आहे.
तर आता ह्यातला बटाटा आणि आपली कोलंबी शिजण्यासाठी आपण आपल्या गरजेप्रमाणे ह्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे. म्हणजे तुम्हाला हा जर रस्सा किती पातळ हवा आहे की तुम्हाला अगदी दबदबीत हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर आता ह्यामध्ये मी पाणी ॲड केलं आहे. तुम्ही बघाल खूप मी जास्त पाणी घातलेलं नाही आहे. तर आता पुन्हा यावर झाकण ठेवूया आणि 10 मिनिटासाठी तुम्ही बघाल छान मस्त आपली बटाटा, त्यानंतर घातलेल्या शेवग्याच्या शेंगा आणि कोलंबीसुद्धा अगदी मस्त शिजलेली आहे आणि रस्सासुद्धा अगदी छान मस्त मिळून आला आहे. तर आता ह्याच्यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि गरमागरम असा हा शेवग्याच्या शेंगा, कोलंबी आणि बटाटा घातलेला रस्सा आपण भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा अगदी भातासोबतसुद्धा अप्रतिम असा लागतो. तर आता मी गॅस फ्लेम ऑफ करून घेते आणि 5 ते 10 मिनटं हे असंच मी बाजूला ठेवणार आहे. त्यामुळे छान तुम्ही बघाल भाजीवरती मस्त असा तेलाचा तवंग येतो आणि चपाती भाकरीसोबत ही भाजी खाण्यासाठी अगदी अप्रतिम अशी लागते. चला तर मग मस्त चमचमीत गरमागरम अशी ही कोलंबी, शेवग्याच्या शेंगा आणि बटाट्याची रस्सा भाजी मी भाकरीबरोबर इथे सर्व केली आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तुम्हीसुद्धा नक्कीच बनवून बघा आणि ही रेसिपी ट्राय केल्यानंतर कमेंट्स करून मला सांगायला नक्कीच विसरू नका. पुन्हा आपण भेटणारच आहोत अशाच एका नवीन चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत ह्या छान मस्त झणझणीत आणि चमचमीत अशा कोलंबी रस्स्याची रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा आणि अशाच नॉनव्हेज रेसिपी पाहण्यासाठी अमेझिंग रेसिपीजला लगेचच सबस्क्राईबसुद्धा करा.